राष्ट्रवादी शरद पवार गटांची यादी आज जाहीर झाली असून बहुप्रतीक्षित असणाऱ्या मोहोळ मतदारसंघात आता नवा ट्विस्ट आला असून अखेर मोहोळ मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार यशवंत माने विरुद्ध रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम अशी लढत होणार असल्याचे अखेर निश्चितच झाले आहे.